महासंग्राम लोकसभेचा 2024 शिरूर। जगाच्या अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जगाच्या देशांच्या अर्थव्यवस्था बघा। आपली अर्थव्यवस्था दिवसेंदिवस वर प्रगती करत चालली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याशी सामना करणारा पाकिस्तान आज त्यांचे दोन वेळचं जेवण जेवायचे सुद्धा वांदे झाले अशा प्रकारची अर्थव्यवस्था त्यांना टिकवता आली। श्रीलंका दिवाळखोरीतून बाहेर काढण्याचं काम तिथं खूप मोठं यादवी माजली होती आणि त्या देशाला अर्थसंकटातून बाहेर काढण्याचं काम फक्त नरेंद्र मोदी यांनी त्या देशाला मदत केली म्हणून केलं। आज दबदबा आहे आपल्या देशाचा आणि अशा वेळेला पंतप्रधान जर नरेंद्र मोदी होणार असेल, सरकार जर नरेंद्र मोदींचं होणार असेल, तर मग आपला इथला खासदार पण नरेंद्र मोदींच्या विचारात असतो। काय होईल, गेले 5 वर्ष आपण सत्तेचा खासदार निवडून दिला नाही, विरोधी पक्षाचा खासदार होता आणि त्याच्यानंतर काय फळ हाताला येत, बोलायचा भात आणि बोलायचीच कळी, काही काम नसतं, परंतु फक्त बोलण्यासाठी त्याचा वापर केला जातो, त्याला लोक बळी पडू नये आणि ह्या मतदारसंघ पुन्हा भाग होईल मागे जाऊ नये ही आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची होती। कुणावर टीका करण्यासाठी आलो नाही, पण तुम्ही मला फायदे केले 5 वर्ष, सत्ता नाही, पद नाही, मी जनतेमध्ये राहिलो, जनतेमध्ये ठेवलं, आता नवीन समीकरण या प्रचाराच्या निमित्तानं समोरच्या मांडायला सुरुवात केली की खासदारांनी गावात यायचंच नसतो, त्यांनी दिली तर थांबायचं असतं, लोकांची अडीअडचणीला जायचंच नाही, ते नागरिक शास्त्रामध्ये असं नसतं म्हणजे खासदारांनी गावामध्ये फिरायचं गरोगरी फिरायचं, ते आपल्याला कुणाला पडतं का, कारण आपण सर्वसामान्य माणसं, आपण एखाद्याला निवडून देतो, आपल्याला वाटतं या माणसाने आपले काही काम करावे, आमच्या अडचणीला यावं, कधी कधी एखाद्या ट्रान्सपोर्ट मंडळाला ज्याला लोक सैरावर होतात, शेतकरी भाग त्यांच्या शेताला पाणी नाही, लाईट नाही, कारण ट्रान्सपोर्ट मंडळाला, अशा वेळेला आपण सगळेजण कधी आमदार कधी खासदार कधी अशा काही मी आमच्या पाठिंबा लागतो, कामं जर झाली नाही तर खासदारांचा दावा घेतो, अशा वेळेला खासदारांनी म्हणायचं नाही रे बाबा, तर नागरिक शास्त्रात असं लिहिलेलं नाहीये, नागरिक शास्त्रात खासदारांनी कामच करायची नसतात, फक्त भाषण करायची असतात असं लिहिले, त्यामुळे मला माफ कर, मी काय करणार नाही असं करून चालत नाही, म्हणून मी आपल्याला सांगतो 5 वर्ष तुमच्या समोर मी राहिले, गावागावात निधी वाटला, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील आणि सन्माननीय अजितदादा पवार असतील, त्या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षात जवळजवळ 1,200 कोटी रुपयाचा निधी मला दिला, ताकद मला दिली।